प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृति संघटन। मागील आठवड्यापासून मी चिराग अली कब्रस्तान ट्रस्टतर्फे 72 वर्षीय आजोबावर होणाऱ्या अन्यायाकरिता लढत आहे। सदर अन्यायाविरोधात लढत असताना माझ्या हाती काही कागदपत्र लागली, त्या आधारे मी हे जाहीर केलं की बाबा सदर मुस्लिम कब्रस्तानची जागा हे बक्कर कसाबची नसून सर्व मुस्लिम समाजाची आहे। याबाबत माझे म्हणणे असे की सध्या कोणीही उठून सुटून बाईट देतोय आणि खुलासा देण्याचा प्रयत्न करतो। वास्तविक पाहता खुलासा करणे हा ट्रस्टचा अध्यक्ष किंवा सेक्रेटरीची असते। सेक्रेटरी वकील असताना उच्च शिक्षित असताना तो स्वतः न येता कुठल्याही उपसंभूना पाठवून आपली बाजू मांडण्यास सांगत आहे। जर ते सत्यावर असतील तर त्यांनी स्वतः बाजूला मांडावी आणि जे ट्रस्टची बाजू मांडलेली आहे त्यांना मी सांगू इच्छितो, आपण ज्यांची नावं घेतली बाबालाल वकील आणि मनियार साहेब हे खाटीक नव्हते, बाबालाल वकील हे बागवान होते आणि मनियार हे कासार होते, ते देखील या ट्रस्टीमध्ये होते। त्या ट्रस्टीमध्ये पूर्वी झालेल्या ट्रस्टीमध्ये फक्त बक्कर कसाब नसून मुस्लिम समाजातील सर्व लोक होते हे आपल्या म्हणण्यानुसारच सिद्ध होते। म्हणून आज मी हे मागणी करतोय की बक्कर कसाब समाजातील सर्वांनी मिळून ते स्वतःला ट्रस्टी म्हणणाऱ्यांच्या ट्रस्टी म्हणणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीला बळी पडू नये असे मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।